गेले अनेक दिवसापासून आपण शिवसेनेचा संघर्ष पाहतो आणि ह्या शिवसेनेच्या संघर्षामध्ये मित्रांनो तुमची आमची संघर्षाची लढाई चालू असताना येत्या काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुखाने आदरणीय केपी पाटील साहेबांना उमेदवारी दिली आणि तुमच्या आमच्या मनामध्ये मित्र हो एक समाधानाचं वातावरण पसरलं. ती धगधगती मशाल पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये मित्र हो धगधगती मशाल ही मशाल मित्रांनो अशी मिळालेली नाही. या महाराष्ट्रातल्या 40 गद्दाराने मित्र आमचं धनुष्यबाण चोरलं, आमची मातोश्री चोरायचा प्रयत्न केला. ह्या 40 बंडखोरांच्या जीवावर मित्र आमचा पक्ष चोरून न्यायचा प्रयत्न केला. किंबहुना शिवसेनेचे मित्र जमा केलेली तुमच्या आमच्या मित्र हो प्रयत्नानं ती संपत्ती देखील मित्र हो न्यायचं काम केलं. तेवढंच नाही तर त्याच्याही पुढे जाऊन मित्र हो आमचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब चोरायचा मित्र प्रयत्न केला. अशा अवलादीला गद्दार हद्दपार करण्यासाठी के पी साहेबांना विधानसभेत पाठवायचा मित्रांनो निर्धार करायसाठी आयोजित मेळावा आपण केलेला आहे. आपण बघितलं क्या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष आपण काम करतो. ज्या शिवसेना प्रमुखाने 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली आम्ही मित्र जन्माला त्याच्याही नंतर 10 वर्षानं 77 आमचा जन्म झाला आणि आज त्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर येणारे शिवसेना आमची म्हणतायत, मातोश्री आमची म्हणतायत, शिवसेनेचा पक्ष आमचा म्हणतायत अशा गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मित्र ही मशाल ह्या राधानगरीतनं विधानसभेमध्ये गेल्याशिवाय स्वस्थ बसण्याचा नाही असा निर्धार या ठिकाणी आज आपण करायचा आहे. आपण मित्र आपण पाहिलं गेले अनेक दिवसापासून आपण बघतोय झंझावत या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालू झालेला असताना सन्माननीय विजय देवणे साहेबांच्या मार्गदर्शकाने का आपण काम करतो. अनेक ह्या ठिकाणी मेळावे मित्र तुम्ही आम्ही या ठिकाणी घेतले. आमचे रियाज भाई म्हणजे तेवढ्याच ताकदीने या मतदारसंघामध्ये विधानसभेची उमेदवारी ह्या ठिकाणी मशालीला मिळावी प्रयत्न करत होते. तेवढ्याच ताकदीने आमचे जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे सर मशालाच आम्हाला या मतदारसंघ मिळावी म्हणून ठाण मांडून बसलेले होते. ती तुमच्या आमच्या स्वाभिमानाची मशाल के पी पाटलांच्या रूपाने मित्र आज आम्हाला मिळाले. ही मशाल उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये 60 ते 70 हजार मताधिक्याने विजय होईल अशी शपथ या ठिकाणी आपण मित्र घ्यायचे. मित्र आपण बघतोय की ईडीचं राज्य आलंय. त्या ईडीच्या राज्यामध्ये तुमच्या आमच्याकडे फाटके असणारे आपण माणसं आमच्यावर ईडी कधीच होऊ शकत नाही. पण भविष्य काळामध्ये जे लोक शिवसेना सोडून गेले ते 40 या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गद्दार झाले. आमच्या शिवसेना पक्षप्रमुखाला ज्यांनी दुःख द्यायचं काम केलंय, आमच्या शिवसेनेला ज्यांनी त्रास दिलाय द्यायचं काम केलंय त्या पहिल्या 40 जणांचे भविष्य काळामध्ये ईडीची चौकशी जाऊन मित्र जेलमध्ये जातील अशा पद्धतीचा विश्वास या निमित्तानं आपण व्यक्त करूया. मित्र आपण अनेक वेळापासून ह्या ठिकाणी बसला. एक रॅली इथून जात होती देवणेचे डॉल्बी चालू होती म्हणून म्हटलं थोडा वेळ तुम्हाला थांबायला लावलं. अनेक शिवसैनिक ह्या ठिकाणी आपली उत्सुकता आपला संघर्ष ह्या ठिकाणी आपली सांगायसाठी बसलेले. अनेक माझ्या प्रमुख व्यासपीठावरल्या लोकांनी भाषण केली, अनेकांनी ह्या ठिकाणी अत्यंत बंडखोरांचा पर्दाफाश केलाय. पण तुमच्या प्रमुखांची भाषण ह्याच्या ऐकण्यासाठी आमचे अनेक लोक त्या ठिकाणी आतुर होतात. माझी आपल्याला जाहीर मित्र विनंती आहे उद्याचा येणारा काळ आज शिवसेनेचा तालुक्यातला मेळावा होतोय. आजऱ्यामध्ये शिवसैनिकांचा मेळावा झाला, राधानगरीमध्ये तेवढ्याच ताकदीनं शिवसैनिकांचा मेळावा झाला. हा मेळावा फक्त निष्ठावंत शिवसैनिकाचा आहे. उद्याचा मेळावा झाला की त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीची सुरुवात होईल. महाविकास आघाडीच्या बैठकीची सुरुवात झाली की त्यामध्ये आपल्यावर जबाबदारी दिली जाईल. ही जबाबदारी आमचे जिल्हा प्रमुख सहसंपर्क प्रमुख विजय देवणे साहेब आपल्यावर जो आदेश देतील तो निश्चितपणानं आदेश म्हणून आपण मित्र काम करायचं. आपल्याला एवढंच सांगतो मित्र मी गेल्या 8 दिवसापूर्वी ह्या ठिकाणी शिंत्रे सर बघतो की अनेकांचं व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर संदेश मित्र बघतोय आपण शिवसेना नाराज आहे. मित्र हो शिवसैनिक हा कधीच नाराज नसतो, तो भडवा नसतो, तो मित्र हो कडवा असतो. आणि हाच कडवा शिवसैनिक उद्याची के पी साहेबांची मजाल ही विधानसभा नेतेमध्ये पोचवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा पद्धतीचं तुम्हाला
पद्धतीने कसा असतोय ते तो आपल्याला कळल आणि बंडखोरांचा पर्दाफाश केल्याशिवाय आज शिवसैनिक स्वस्त बसणार नाही. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.